वेलकम टू साठे ग्रुप ऑफ एज्युकेशन ब्रांच संभाजीनगर. माय सेल्फ मिसेस पाटिल, बायोलॉजी फैकल्टी. इन लास्ट लेक्चर वी आर स्टडी डिफरेंट एस्पेक्ट्स ऑफ द क्लासिफिकेशन. बघा, मागच्या पीरियडला आपण वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केला आणि टोटल लिविंग सिस्टीम आहे, लिविंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ते पाच किंगडममध्ये क्लासिफाय केले ते आपण बघितलं होतं. तर कुठले पाच किंगडम होते? किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजा, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमॅलिया. आता आपल्याला किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलियाचा थोडा डिटेल स्टडी करायचा आहे. त्याच्यातला आपण किंगडम, फर्स्ट किंगडम बघूया, किंगडम प्लांटी. हां, आपण फर्स्ट किंगडम स्टडी करणार आहे तो किंगडम प्लांटी. तर किंगडम प्लांटीच्या वतीत आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, दीज आर द युकॅरिटिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड दे आर ऑटोट्रॉफिक इन नेचर. म्हणजे युकॅरिटिक आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, ॲटोट्रॉफिक आहेत. ॲटोट्रॉफिकमध्ये पण काय आहेत? फोटोसिंथेटिक आहेत. तर हे ऑर्गॅनिझम आपण प्लांटीमध्ये घेतो आहे. म्हणजे आपण मराठीत म्हणलं तर सगळ्या वनस्पती आहेत त्या सगळ्या किंगडम प्लांटीमध्ये येणार आहेत. तर आता ह्या किंगडम प्लांटीचं आपण पुढचं वर्गीकरण किंवा पुढच्या क्लासिफिकेशनचा स्टडी करूया. हां, सो फर्स्ट किंगडम प्लांटी, इट इज डिवायडेड इन टू टू ग्रुप्स, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. बघा, पहिल्यांदा किंगडम प्लांटीमध्ये आपण त्याचे दोन ग्रुप करतो आहे. एक आहे तो किंगडम प्लांटी, इट इज डिवायडेड इन टू फर्स्ट ग्रुप, दॅट इज द क्रिप्टोगॅम अँड सेकंड इज द फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम म्हणजे काय? तर बॉडीज क्रिप्टॉस मीन्स थॅलड, मीन्स देअर इज नो एनी रूट, स्टेम ऑर द लिव्स. म्हणजे बॉडी आहे ती पूर्ण रूट, स्टेम आणि लिव्समध्ये डिफरन्शिएट झालेली नसते. तर हे आपण क्रिप्टोगॅममध्ये घेतो आहे. किंवा दे डू नॉट प्रोड्यूस द सीड, हे आपण क्रिप्टोगॅममध्ये सांगतो आहे. आणि फॅनरोगॅममध्ये काय सांगणार आहे? तर दीज आर द सीड प्रोड्युसिंग प्लांट्स, मीन्स दीज आर द स्पोर प्रोड्युसिंग अँड दीज आर द सीड प्रोड्युसिंग प्लांट्स. बघा, हे सगळ्यात पहिलं आपण डिफरन्स सांगतो आहे त्याच्यातला. त्याच्यानंतर क्रिप्टोगॅम्स, क्रिप्टोगॅम्स आर डिवायडेड इन टू अगेन टू ऑर द थ्री ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ द व्हॅस्क्युलर टिश्यू ऑर ॲबसेन्स ऑफ द व्हॅस्क्युलर टिश्यू. बघा, इफ क्रिप्टोगॅम्स डू नॉट हॅव द व्हॅस्क्युलर टिश्यू, मीन्स नॉन व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स, दे आर अगेन डिवायडेड इन टू टू, थॅलोफाइट्स अँड ब्रायोफाइट्स. अँड द क्रिप्टोगॅम्स हॅविंग द व्हॅस्क्युलर टिश्यू, दे आर अगेन नोन ॲज द टेरिडोफाइट्स. म्हणजे बघा, क्रिप्टोगॅमचे परत आपण पुढचे ग्रुप पाडतो, ते कशावर बेस्ड आहेत? तर प्रेझेन्स ऑफ द व्हॅस्क्युलर टिश्यू ऑर द ॲबसेन्स ऑफ द व्हॅस्क्युलर टिश्यू. जर व्हॅस्क्युलर टिश्यू ॲबसेंट असतील तर आपण त्या नॉन व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅमचे परत दोन ग्रुप करतो, एक थॅलोफायटा आणि दुसरा येतो ब्रायोफायटा. म्हणजे आपण मागं टिश्यूमध्ये शिकलो होतो झायलेम आणि फ्लोएम हे व्हॅस्क्युलर टिश्यू आहेत, आणि ते व्हॅस्क्युलर टिश्यू जर ॲबसेंट असतील तर आपण त्या क्रिप्टोगॅम्सना परत दोन ग्रुपमध्ये डिवाइड करतो, एक आहे तो थॅलोफायटा आणि दुसरा आहे तो ब्रायोफायटा. त्याच्यानंतर क्रिप्टोगॅम्स जर व्हॅस्क्युलर असतील, व्हॅस्क्युलर म्हणजे काय? तर त्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे प्रेझेंट असतील, म्हणजे वाहिन्या असतील, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या ह्या असतील, तर तो क्रिप्टोगॅमचा ग्रुप असणार आहे तो थॅलोफायटा. तर बघा, क्रिप्टोगॅम्स परत आपण तीन पार्टमध्ये डिवाइड केले, एक आहे तो थॅलोफायटा, दुसरा आहे तो ब्रायोफायटा आणि त्याच्यानंतर तिसरा सांगितला तो टेरिडोफायटा. लक्षात आलं? तर क्रिप्टोगॅम्स कुठल्या तीन ग्रुपमध्ये डिवाइड केलं गेलं? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ह्याच्यातलं थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा आहेत ते काय आहेत? नॉन व्हॅस्क्युलर आहेत, आणि टेरिडोफायटा मात्र व्हॅस्क्युलर असणार आहे. ओके, तर हे आपण क्रिप्टोगॅमचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन स्टडी केलं. आता आपण फॅनोरोगॅम्स बघूया. फॅनोरोगॅम्स दे आर व्हॅस्क्युलर बिकॉज फॅनोरोगॅम्स आर वेल डेव्हलप्ड प्लांट्स अँड दे हॅव द व्हॅस्क्युलर टिश्यूज, वेल डेव्हलप्ड व्हॅस्क्युलर टिश्यूज लाईक द झायलेम अँड द फ्लोएम. आता बघा, हे व्हॅस्क्युलर टिश्यू असणार आहेत आणि आपण फॅनोरोगॅम्सचं प्रॉपर्टी काय सांगितलं? दे आर द सीड बिअरिंग प्लांट्स अँड दे आर व्हॅस्क्युलर अँड दॅट फॅनोरोगॅम्स आर अगेन डिवायडेड इन टू जिम्नोस्पर्म्स अँड एंजियोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स मीन्स, जिम्नॉस मीन्स दे आर हायडिंग देअर, स्पर्म्स मीन्स सीड्स. दे डू नॉट हॅव द सीड्स विच आर मीन्स विच आर कवर्ड बाय कवर्ड इन द फ्रूट ऑर द ओव्हरी, बट एंजियोस्पर्म्स दे हॅव द सीड
which are present in the fruit or they are present in the ovary. So gymnosperms and angiosperms, these are the two groups included in the phanerogams. बघा आता परत एकदा रिव्हाइज करू आपण. प्लांटीमध्ये दोन पार्ट केले, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? तर स्पोर प्रोड्युसिंग. फॅनरोगॅम्स म्हणजे सीड प्रोड्युसिंग. क्रिप्टोगॅमला परत आपण नॉन व्हॅस्क्युलर असतील तर दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. व्हॅस्क्युलर असेल तर टेरिडोफायटा. फॅनरोगॅम्स मीन्स सीड प्रोड्युसिंग, ते व्हॅस्क्युलर असणार आहेत. आणि त्यांचे परत दोन ग्रुप केले, ते जिम्नोस्पर्म्स आणि अँजियोस्पर्म्स. आता आपण ह्यातल्या प्रत्येक ग्रुपचे डिटेल स्टडी आपण इकडं बघूया. पहिला ग्रुप आपण सांगितला होता बघा, क्रिप्टोगॅम म्हणजे किंगडम प्लांटीमधला फर्स्ट ग्रुप काय आहे, क्रिप्टोगॅम्स. तर क्रिप्टोगॅम्सबद्दल काय सांगितलं, दे डू नॉट प्रोड्यूस द सीड्स अँड फ्लॉवर्स. ह्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये सीड म्हणजेच बीज किंवा फ्लॉवर्स म्हणजे फुलं तयार होत नाहीत, तर ते कशात येणार आहेत, क्रिप्टोगॅम्समध्ये. बघा लक्षात आलं, तर त्यांच्यामध्ये काय तयार होणार नाही आहे, सीड आणि फ्लॉवर्स हे तयार होत नाहीत. तर अशा प्रकारच्या प्लांट्सना आपण क्रिप्टोगॅम्स असं म्हणतो. अँड दे आर स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स. ते काय आहेत, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स आहेत. सीड वेगळं आणि स्पोर वेगळं, तर ते स्पोर प्रोड्यूस करतात क्रिप्टोगॅम्स. अँड नेक्स्ट, दे आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे त्यांच्यामध्ये पण सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे, बट दॅट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर कन्सील्ड. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असणार आहेत म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, दे आर कन्सील्ड मीन्स हिडन. म्हणजे त्यांच्यामध्ये छुपे असे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असणार आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह असेल, पण त्यांच्यामध्ये मात्र सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. तर बघा, हे क्रिप्टोगॅम्सबद्दल सांगितलं मी. क्रिप्टोगॅम्सबद्दल काय सांगितलं, दे डू नॉट प्रोड्यूस सीड अँड फ्लॉवर्स, दे आर स्पोर प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. दे आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग प्लांट्स बट दे आर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर कन्सील्ड ऑर द हिडन. सो दिस इज अबाउट द क्रिप्टोगॅम्स. आता त्याच्यानंतर आपण दुसरा ग्रुप बघितला होता, तो फॅनरोगॅम्स. फॅनरोगॅम्समध्ये काय सांगितलं, दीज आर द सीड अँड द फ्लॉवर प्रोड्युसिंग प्लांट्स. दीज आर सीड अँड फ्लॉवर प्रोड्युसिंग प्लांट्स, म्हणजे त्यांच्यामध्ये बीज तयार होतं किंवा त्यामध्ये फ्लॉवर असतात, तर असे येतात ते फॅनरोगॅम्समध्ये. अँड दे हॅव द विजिबल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, म्हणजे त्यांच्यामध्ये बाहेरून दिसणारे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असणार आहेत. म्हणजे जसं की आपण नॉर्मली फूल बघतो कुठल्याही झाडाचं, तर त्या फुलामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असणार आहेत, पूकेसर स्त्रीकेसर वगैरे हे असणार आहेत ते, आणि ते विजिबल आहेत, बाहेरून स्पष्ट दिसणारे आहेत, मग ते ह्यात येतात. तर फॅनरोगॅम्स, दे आर सीड अँड फ्लॉवर प्रोड्युसिंग प्लांट्स अँड दे शो द विजिबल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. आता बघा, इथल्या ह्या चार्टमधले पहिले दोन पॉईंट आपण स्टडी केले, एक क्रिप्टोगॅम आणि दुसरं फॅनरोगॅम्स. आता आपल्याला हे लास्टचे जे पाच ग्रुप आहेत ते वेगवेगळे स्टडी करायचे आहेत, म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजियोस्पर्म. हे पाच ग्रुप आपण स्टडी करूया. सगळ्यात पहिला येतो थॅलोफायटा. बघा थॅलोफायटा, थॅलोफायटा इट इज नॉन व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम. थॅलोफायटा इज द नॉन व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम. इट इज मोस्टली ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक मीन्स दे आर लिव्हिंग इन द वॉटर, सो दे आर कॉल्ड ॲज अ ॲक्वॅटिक. म्हणजे काय, आपण त्याला ॲक्वॅटिक म्हणजे काय, पाण्यात राहणारे असं म्हणतो. तर बरेचसे थॅलोफाइट्स असणार आहेत ते काय असणार आहेत, ॲक्वॅटिक असणार आहेत. देअर बॉडी इज थॅलॉइड. त्यांची जी प्लांट बॉडी असणार आहे दॅट इज द थॅलॉइड. थॅलॉइड मीन्स अनडिफरेन्शिएटेड. अनडिफरेन्शिएटेड मीन्स काय येणार आहे बघा, दे डू नॉट हॅव द डिफरंट बॉडी पार्ट्स लाईक द रूट, स्टेम अँड द लिव्स. म्हणजे ह्या थॅलोफायटामध्ये बॉडी आहे ती अनडिफरेन्शिएटेड आहे किंवा नॉन डिफरेन्शिएटेड आहे. म्हणजे काय, दे डू नॉट हॅव रूट, स्टेम अँड लिव्स. म्हणजे इतर नॉर्मल आपल्या ज्या डेव्हलप्ड प्लांट्स आहेत किंवा विकसित वनस्पती आहेत त्यांच्यासारखं रूट, स्टेम, लिव्स वगैरे हे पार्ट ह्या वनस्पतींमध्ये दिसणार नाहीत. हां, त्यांची बॉडी थॅलॉइड असणार आहे किंवा अनडिफरेन्शिएटेड असणार आहे, तर ते थॅलोफाइटमध्ये येतात. बघा आता थॅलोफाइटचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर क्लोरेला हा युनिसेल्युलर सांगू शकतो आपण. स्पायरोगायरा, सर्गॅसम. स्पायरोगायरा बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल बघा, फ्रेश वॉटर अल्गेमध्ये किंवा
शाळेच्या प्रयोगशाळेत सुद्धा तुम्हाला मायक्रोस्कोप खाली म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली स्पायरोगायरा दाखवला असेल तर तो स्पायरोगायरा आहे तो थॅलोफायटामध्ये येणार आहे. त्या स्पायरोगायरामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तिथं रूट स्टेम लिव्ज वगैरे असं डिफरन्शिएशन असं नाही. किंवा त्याच्यानंतर सर्गॅसम नावाची जी अल्गी आहे ते सुद्धा कशात येणार आहे थॅलोफायटामध्ये. तिथं पण त्यांची पूर्ण प्लांट बॉडी आहे ती एकसारखी असणार आहे, तिथं रूट स्टेम आणि लिव्ज असं असणार नाही. म्हणून हे सगळे कशात आले थॅलोफायटामध्ये. आता पुढचा क्रिप्टोगॅमचा क्रिप्टोगॅम अँड नॉन व्हॅस्क्युलर ग्रुप असणार आहे तो कुठला असणार आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा ॲक्च्युली इट इज द टेरेस्ट्रियल. म्हणजे आपण थॅलोफायटा ॲक्वॅटिक सांगितलं होतं म्हणजे पाण्यात राहणारे, पण ब्रायोफायटा काय सांगतं बघा टेरेस्ट्रियल मीन्स जमिनीवर राहणारे, हां, तर किंवा जमिनीवर वाढणारे असं पण म्हणूया. तर हे बघा जमिनीवर वाढणारे आहेत पण दे ग्रो इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. मॉइस्ट म्हणजे ओलसर जागी, शेडी मीन्स जिथं सावली आहे अशा ठिकाणी वाढणारे. म्हणजे हे ब्रायोफाइट्स कसे असणार आहेत, जरी ते टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर वाढणारे असतील पण कशा जमिनीवर वाढतील, दे ग्रो इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. म्हणजे ओलसर जमिनीवर आणि जिथं सावली आहे अशाच ठिकाणी फक्त हे ब्रायोफाइट्स वाढणार आहेत. पुढं दे नीड्स वॉटर फॉर द फर्टिलायझेशन. बघा जरी ते जमिनीवर वाढत असतील तरीसुद्धा त्यांच्या फर्टिलायझेशन म्हणजेच काय, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये युनियन ऑफ मेल गॅमेट अँड द फिमेल गॅमेट असं पण म्हणतं, तर त्याच्यासाठी कशाची गरज असणार आहे, दे नीड्स द वॉटर. म्हणजे फर्टिलायझेशन होण्यासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज असणार आहे. त्याच्यानंतर देअर बॉडी हॅज द रायझॉइड्स. बघा रायझॉइड्स म्हणजे काय, तर ॲक्च्युअल दे आर द रूट लाईक स्ट्रक्चर्स. रायझॉइड्स आर रूट लाईक स्ट्रक्चर्स. म्हणजे ह्या ब्रायोफाइट्समध्ये पण दीज आर द नॉन व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स, त्यांच्यामध्ये सुद्धा रूट पूर्णपणे डेव्हलप नाही झालेले नाहीत पण रूटसारखे दिसणारे म्हणजेच मुळांसारखे दिसणारे केसासारखे अवयव असतात त्याला आपण रायझॉइड असं म्हणतो. हां, आणि ते रायझॉइड त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेले असतात. लिव्ज म्हणजे पानं किंवा स्टेम म्हणजे खोड असं वेगळं असं दिसत नाही आहे. तर बॉडी आहे ती थॅलॉइड असते पण त्यांच्या थॅलॉइड म्हणजे अनडिफरन्शिएटेड असते पण त्यांच्यामध्ये हेअर लाईक जे प्रोसेसेस बाहेर पडलेले असतात त्याला रूट असं म्हणतो आपण. आणि ॲक्च्युअल रूट जे काम करतात टू सपोर्ट द बॉडी ऑर ॲब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर ऑर द ॲब्झॉर्प्शन ऑफ द मिनरल हे सुद्धा हे रायझॉइड काम करणार आहेत. सो ब्रायोफाइटचं स्पेशल फीचर काय सांगितलं, मग प्रेझेन्स ऑफ द रायझॉइड्स. रायझॉइड्स मीन्स दीज आर द रूट लाईक स्ट्रक्चर्स. रूट लाईक स्ट्रक्चर्स अँड दे ऑल्सो फंक्शन्स लाईक द रूट, लाईक द सपोर्ट टू द प्लांट बॉडी ॲज वेल ॲज द ॲब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड द मिनरल्स. म्हणजे रायझॉइड हे ब्रायोफाइटचं स्पेशल स्ट्रक्चर असेल. आता ब्रायोफाइटचे एक्झाम्पल काय सांगता येतील बघा आपल्याला, रिक्शिया, मॉसिस एक्सेट्रा. बघा आता रिक्शिया किंवा मॉसेस आपण कुठं ऑब्झर्व करू शकतो, जर ओलसर जमिनीवर अगदी बारीक असे हिरवे पानासारखे किंवा हार्ट शेपड असे स्ट्रक्चरचे प्लांट आलेले असतात, ॲक्च्युअल ते असतात ते त्याला लिव्हर वॉट असं पण म्हणतात, ॲक्च्युअल ते मॉसेस असतात, सॉरी ते रिक्शिया आहेत. बघा अशा हार्ट शेपड स्ट्रक्चरचे ओलसर जमिनीवर येणारे हिरवे असे अगदी बारीक वनस्पती असतात त्याला आपण रिक्शिया असं म्हणतो. नंतर मॉस तर बऱ्याच जणांनी ऑब्झर्व केलं असेल, ओलसर भिंतींवर भिंतीला ओल आले असेल तर त्याच्यावर असा हिरवा असा एक थर वाढत असतो. बघा ॲक्च्युअल तो थर असतो तो मॉसचा असतो. तर हे रिक्शिया आणि मॉसेस हे कशाचे एक्झाम्पल येणार आहेत, ब्रायोफाइटचे. आता त्याच्या पुढचा आपण क्रिप्टोगॅम्समधला व्हॅस्क्युलरमधला ग्रुप बघितला तर तो काय आहे, टेरिडोफायटा. हां, म्हणजे क्रिप्टोगॅम आहे पण त्यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह व्हेसल्स तयार झालेले आहेत. व्हेसल्स म्हणजे काय, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. त्या पूर्णपणे विकसित नाही आहेत पण थोड्याफार प्रमाणात त्या तयार झालेल्या आहेत. तर क्रिप्टोगॅम आणि व्हॅस्क्युलरमधला ग्रुप येणार आहे तो टेरिडोफायटा. टेरिडोफायटा इट इज ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट. ट्रू टेरेस्ट्रियल मीन्स पूर्णपणे जमिनीवर म्हणजे वाढणारी ही वनस्पती आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं की थॅलोफायटा ती ॲक्वॅटिक आहे, ब्रायोफायटा आहे ते टेरेस्ट्रियल आहे,
But that bryophytes needs the water for the fertilization. पण टेरिडोफायटामध्ये पूर्णपणे त्यांचं लाईफ आहे, ते टेरेस्ट्रियल बनलेलं असणार आहे, म्हणजेच ते जमिनीवर वाढण्यासाठी पूर्णपणे विकसित झालेले असणार आहेत, म्हणजे कुठल्याही कारणासाठी त्यांना आता वॉटरची किंवा पाण्याची गरज नाही. सो दीज आर द ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स, म्हणजे पूर्णपणे जमिनीवर राहण्यासाठी विकसित झालेले कुठले टेरिडोफाइट्स. आता त्याला आपण अजून एक नाव काय दिलं आहे, दीज आर द फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट. म्हणजे प्लांटचं इव्होल्युशन आपण बघितलं, म्हणजे वनस्पतींची उत्क्रांती आपण जर स्टडी करायला लागलो, तर सगळ्यात पहिल्यांदा टेरेस्ट्रियल लाईफसाठी डेव्हलप झालेला ग्रुप कुठला असेल तर टेरिडोफायटा. लक्ष झालं? सो दीज आर द फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट्स. नेक्स्ट अगेन अनदर फीचर, दे हॅव द रूट स्टेम अँड द लिव्स. इथं मात्र त्या प्लांटची बॉडी आहे ती तीन पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. कुठले पार्ट? तर रूट, स्टेम आणि लिव्स, म्हणजे मूळ, खोड आणि पानं ह्यांच्यामध्ये असणार आहेत. आता त्याच्यानंतर बघा, दे हॅव द प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम. प्रिमिटिव्ह म्हणजे काय? अविकसित त्यांच्यामध्ये वाहिन्या असणार आहेत. वाहिन्या म्हणजे काय? रसवाहिन्या आणि जलवाहिन्या. रसवाहिन्या म्हणजे अन्नाचं वहन करणारे, म्हणजेच रस म्हणजेच जे पानांनी तयार केलेलं अन्न आहे, रस आहे, ते इतर भागाकडे नेणारे, आणि जलवाहिन्या म्हणजे काय? मुळांनी शोषलेलं पाणी आहे ते इतर ठिकाणी नेणारे. तर ह्या कंडक्टिंग सिस्टीम म्हणजेच वाहिन्या निर्माण झालेल्या त्यांच्यामध्ये. आता इथलं एक्झाम्पल दिलं तर ते नेफ्रोलेपिस. नेफ्रोलेपिस म्हणजे मराठीत आपण नेचे असं म्हणतो. बऱ्याच वेळेला बघा, गार्डन प्लांटमध्ये किंवा डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून हे नेफ्रोलेपिस यूज केलेलं असतं, म्हणजे बागेत किंवा अगदी कुंड्यांमध्ये सुद्धा हे नेचे किंवा नेफ्रोलेपिस लावलेलं असतं. ॲक्च्युअल त्याचा यूज गार्डन प्लांट किंवा डेकोरेटिव्ह प्लांट म्हणूनच आहे. तर हे नेफ्रोलेपिस हे टेरिडोफायटाचं एक्झाम्पल आहे. तर बघा, आत्ता आपण फक्त क्रिप्टोगॅम्सचे तीन ग्रुप स्टडी केले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ओके, थॅलोफायटा ॲक्वॅटिक, टेरिडोफायटा टेरेस्ट्रियल, बट दे नीड द वॉटर फॉर द फर्टिलायझेशन. ब्रायोफायटा दॅट इज द टेरेस्ट्रियल अँड दे नीड्स द वॉटर फॉर द फर्टिलायझेशन. टेरिडोफायटा, दीज आर ओनली ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स, मीन्स दे आर द फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट विच आर डेव्हलप फॉर द टेरेस्ट्रियल लाईफ. म्हणजे पहिल्यांदा जमिनीवर वाढण्यासाठी सक्षम असलेला ग्रुप कुठला असतो? टेरिडोफायटा. तर एक्झाम्पल सांगितले थॅलोफायटाचं स्पायरोगेरा, सर्गॅसम, स्पायरोगेरा हे वेल नोन आहे. ब्रायोफायटाचं रिक्शिया आणि मॉसेस सांगितलं. टेरिडोफायटाचं सांगितलं नेफ्रोलेपिस, किंवा मराठीत आपण त्याला नेचे असं म्हणतो. तर हे आपण शिकलो ते क्रिप्टोगॅम्सबद्दल शिकलो. आता आपण फॅनोरोगॅम्सबद्दल स्टडी करूया. फॅनोरोगॅम्सबद्दल काय सांगितलं बघा आपण, दीज आर द सीड बिअरिंग प्लांट्स अँड मोस्टली डेव्हलप्ड व्हॅस्क्युलर प्लांट्स. सो दीज आर द सीड बिअरिंग अँड व्हॅस्क्युलर प्लांट्स अँड दे आर डिवायडेड इन टू टू ग्रुप्स, जिम्नोस्पर्म्स अँड अँजियोस्पर्म्स. म्हणजे फॅनोरोगॅम्स हा ग्रुप आहे तो सीड बिअरिंग आहे, वेल डेव्हलप्ड व्हॅस्क्युलर टिश्यू आहे. पण आता आपण फॅनोरोगॅमचे दोन ग्रुप करणार आहे, पहिला आहे तो जिम्नोस्पर्म आणि सेकंड आहे तो अँजियोस्पर्म. क्रिप्टोगॅमचे पण तीन ग्रुप केले होते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर फॅनरोगॅम जे टोटली व्हॅस्क्युलर आहेत त्याचे दोन ग्रुप केले, कुठले होतं? जिम्नोस्पर्म आणि दुसरा आहे तो अँजियोस्पर्म. आता हे जिम्नोस्पर्म आणि अँजियोस्पर्मचे डिटेल आपण इकडं स्टडी करूया. बघा, पहिला ग्रुप कुठला सांगितला? जिम्नोस्पर्म. सो जिम्नॉस मीन्स नेकेड, जिम्नॉस मीन्स नेकेड अँड स्पर्म्स मीन्स सीड. बघा, नेकेड मीन्स ओपन किंवा उघडे असं आपण त्याला जिम्नॉस किंवा नेकेडला म्हणतो. आणि जे सीड्स फ्रूटच्या आत नाहीत, जे ओपन आहेत, जे पानांवर वाढलेले आहेत, तर त्या ग्रुपच्या वनस्पतींना आपण जिम्नोस्पर्म असं म्हणतो. नॉर्मली बघा, आपण बघतो सीड्स किंवा बिया आहेत त्या फळांमध्ये आहेत, फ्रूटमध्ये आहेत, जे अँजियोस्पर्ममध्ये असणार आहे, डेव्हलप्ड प्लांट्समध्ये असणार आहेत. पण जिम्नोस्पर्म हा जो ग्रुप आहे ह्याच्यामध्ये त्यांचे सीड्स आहेत ते नेकेड आहेत. नेकेड आहेत म्हणजे काय? फ्रूटमध्ये असणार नाहीत, ते ओपन असणार आहेत. सो द ग्रुप ऑफ द प्लांट विच हॅव द नेकेड सीड इज कॉल्ड एज द जिम्नोस्पर्म. आता जिम्नोस्पर्मच्या बाबतीत बघा, दीज आर द प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट. ॲक्च्युली तर फ्लॉवरिंग प्लांटमध्येच हा आपण ग्रुप घालतो आहे, पण प्रिमिटिव्ह टाईप ऑफ द म्हणजे डेव्हलप्ड
प्लांट्समधले जे काही फ्लॉवरचे सगळे ओरल्स असणार आहेत ते इथं नाही आहेत. इथं फक्त फ्लॉवरचं मेल पार्ट आणि फिमेल पार्ट एवढंच असणार आहे. सो इट इज द प्रिमिटिव्ह टाईप ऑर द प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स. हिअर सीड्स आर नॉट कवर्ड बाय द फ्रूट ऑर द ओव्हरी. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे जिम्नोस्पर्मचं. सीड्स आर नेकेड, दे आर नॉट कवर्ड बाय द फ्रूट ऑर द ओव्हरी. नॉर्मली जे एंजियोस्पर्ममध्ये आपण बघतो की फळांच्या आत बिया आहेत किंवा फळ कशापासून तयार झालं आहे तर ओव्हरीपासून तयार झालेलं आहे, हे इथं असणार नाही आहे. तर सीड्स आर नॉट कवर्ड बाय द फ्रूट ऑर द ओव्हरी, हे पण हा पण नीट लक्षात ठेवायचा. सीड्स आर नॉट कवर्ड बाय द फ्रूट ऑर द ओव्हरी. सो दॅट टाईप ऑफ द प्लांट्स आर कॉल्ड एज द जिम्नोस्पर्म्स. आता इथं बघा, ह्यांच्यामध्ये रूट, स्टेम आणि लिव्स हे मात्र डेव्हलप्ड असणार आहेत. रूट व्यवस्थित डेव्हलप आहे, स्टेम डेव्हलप्ड आहे, लिव्स पण व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत. तर ह्या प्लांटमध्ये रूट, स्टेम आणि लिव्स डेव्हलप्ड आहेत. तर रूट कसं असेल बघा, रूट इज द टॅपरूट सिस्टीम. टॅपरूट सिस्टीम म्हणजे आपल्याला माहिती आहे एक ते रूटमध्ये पूर्ण असा एक खोडापासून खाली रूटचा एक भाग वाढतो आणि त्याला मग छोटे छोटे ब्रँचेस फुटतात, त्याला आपण काय म्हणतो आहे टॅपरूट सिस्टीम. तर मग जिम्नोस्पर्ममध्ये कुठली सिस्टीम असणार आहे, टॅपरूट सिस्टीम. नेक्स्ट स्टेम, स्टेम इज इरेक्ट, एरियल अँड सिलेंड्रिकल. स्टेम असणार आहे ते इरेक्ट म्हणजे पूर्ण स्ट्रेट आहे, एरियल म्हणजे जमिनीच्या वरच्या भागात पूर्णपणे वाढलेलं आहे, आणि सिलेंड्रिकल म्हणजे असं पूर्ण स्तंभासारखं आहे. हां, तर अँड सॉलिड म्हणजे पूर्णपणे भरीव आहे. तर हे स्टेम व्यवस्थित डेव्हलप झालेलं आहे, जे इरेक्ट आहे, सिलेंड्रिकल आहे आणि सॉलिड आहे. त्याच्यानंतर लिव्स, पानं कशी असतील बघा, लिव्स आर फॉलेज ग्रीन, सिम्पल अँड नीडल लाईक. लिव्स आर नीडल लाईक. ओके, आता त्याच्यानंतर बघा द स्पोर्स, दे आर प्रोड्युस्ड बाय टू टाईप ऑफ द लिव्स. फर्स्ट टाईप ऑफ द लिव्स इज कॉल लिव्ह इज कॉल्ड एज द मायक्रोस्पोरोफिल अँड सेकंड इज कॉल्ड एज द मेगास्पोरोफिल. बघा, ह्यांच्यामध्ये जसं सामान्य वनस्पतींना फुलं येत असतात तसं ह्यांच्यामध्ये फुलं येणार नाही आहेत. तर ह्यांच्यामध्ये काय आहेत, तर दोन वेगळ्या प्रकारची पानं आहेत. तर एका प्रकारच्या पानाला आपण मायक्रोस्पोरोफिल म्हणणार आहे. ते मायक्रोस्पोरोफिल काय डेव्हलप करतील बघा, मेल गॅमेट डेव्हलप करतील. आणि दुसऱ्या प्रकारचे पानं असणार आहेत त्याला आपण मेगास्पोरोफिल म्हणणार आहे. ते काय डेव्हलप करणार आहेत, फिमेल गॅमेट. तर हे स्पेशल टाईपचे लिव्ज असतील किंवा पानं असतील जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट डेव्हलप करतात. मग पहिला पॉईंट काय सांगितला, मायक्रोस्पोरोफिल. मायक्रोस्पोरोफिल म्हणजे काय, तर अशा प्रकारची पानं असणार आहेत की जे काय डेव्हलप करणार आहेत, मेल गॅमेट तयार करणार आहेत. दुसरा पण सांगितलं मेगास्पोरोफिल. मेगास्पोरोफिल म्हणजे काय असणार आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारची पानं असणार आहेत जे काय डेव्हलप करणार आहेत, फिमेल गॅमेट डेव्हलप करणार आहेत. म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे पानांवर तयार होतात, स्पेशल प्रकारच्या किंवा वेगळ्या प्रकारच्या पानांवर तयार होतात आणि मग त्यांना आपण मायक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल असं म्हणतो. ओके, तर ही ह्या प्लांटची स्पेशालिटी आहे. त्यांच्यामध्ये जे काही मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार होणार आहेत ते नेकेड आहेत, पानांवर आहेत. ओके, तर ह्याचे एक्झाम्पल काय सांगता येतील बघा, सायकस किंवा पायनस. सायकस पण ऑर्नामेंटल प्लांट म्हणून बागेत लावलेलं असतं, गार्डन्समध्ये लावलेलं असतं. पायनससुद्धा ह्याची पानं अगदी सुयांसारखी असतात बघा. पायनसची भरपूर उंच वाढत असतं पण पानं मात्र सुयांसारखी असतात आणि त्याच्यावर छोटे छोटे असे त्यांचे मेगास्पोरोफिल आणि मायक्रोस्पोरोफिलवर ते गॅमेट्स तयार होत असतात. तर सायकस आणि पायनस हे जिम्नोस्पर्मचे एक्झाम्पल आहेत. तर जिम्नोस्पर्मबद्दल सांगितलं, नेकेड सीड्स सांगितलं, मीन्स सीड्स आर नॉट कवर्ड बाय द फ्रूट आर द ओव्हरी, हे नीट लक्षात ठेवायचं. जिम्नोस्पर्मचं स्पेशल फीचर काय आहे, सीड्स आर नॉट कवर्ड बाय द फ्रूट आर द ओव्हरी. रूट, स्टेम आणि लिव्ज डेव्हलप्ड आहेत. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये स्पेशल जे लिव्ज आहेत जे गॅमेटसाठी तयार झालेत, ते मायक्रोस्पोरोफिल फॉर द मेल गॅमेट, मेगास्पोरोफिल फॉर द फिमेल गॅमेट. आणि एक्झाम्पल काय सांगितले, सायकस आणि पायनस. ओके, हे आपण जिम्नोस्पर्मबद्दल स्टडी केलं. बघा, फॅनरोगॅममधला पहिला ग्रुप आहे तो जिम्नोस्पर्म. आता दुसरा ग्रुप आपण स्टडी करणार आहे तो अँजिओस्पर्म. अँजिओस मीन्स कवर्ड, स्पर्म्स मीन्स सीड्स. ज्यांचे सीड्स
कवर्ड आहेत, म्हणजे ज्यांचे सीड फ्रूटच्या आतल्या साईडला आहेत, तर ते सगळे प्लांट येणार आहेत ते अँजिओस्पर्ममध्ये येणार आहेत. आता अँजिओस्पर्ममध्ये बघा, आपण काय सांगितलं, इट इज ॲडव्हान्स्ड फ्लॉरिंग प्लांट, म्हणजे वेल डेव्हलप्ड, पूर्णपणे विकसित झालेले सपुष्प वनस्पती आपण म्हणायला, म्हणजे ॲडव्हान्स्ड फ्लॉरिंग प्लांट म्हणजे पूर्णपणे विकसित झालेला सपुष्प वनस्पती, फ्लॉरिंग प्लांट्स. ओके, आता त्या सपुष्प वनस्पतींमध्ये दोन ग्रुप आपण करणार आहे, त्यांच्या सीड वाईज, म्हणजे सीड कशा प्रकारचे आहेत ह्याच्यानुसार, म्हणजे त्यांच्या बिया कशा आहेत ह्याच्यानुसार त्यांचे दोन ग्रुप केले, डायकॉटिलिडन्स अँड मोनोकॉटिलिडन्स. तर डाय मीन्स टू, कॉटिलिडन्स म्हणजे मराठीत आपण त्याला दल असं म्हणतो आहे, म्हणजे ह्याला द्विदल असं म्हणतो आहे, आणि मोनो मीन्स सिंगल, कॉटिलिडॉन मीन्स दल, एकदल, म्हणजे द्विदल वनस्पती आणि एकदल वनस्पती, हे ऐकलं असेल तुम्ही. आता अगदी साधं आहे, द्विदल म्हणजे काय, तर ज्यांच्या बियांमध्ये दोन कॉटिलिडॉन्स असणार आहेत किंवा दोन दल असणार आहेत ती डायकॉटिलिडॉन्स. ज्या वनस्पतींच्या बियांमध्ये एकच दल असेल किंवा सिंगल कॉटिलिडॉन असेल ते मोनोकॉटिलिडॉन. हे आपण इथं सांगतो, टू कॉटिलिडॉन्स इन सीड, सिंगल कॉटिलिडॉन इन द सीड. आता त्यांच्यामध्ये बघा, बाकीच्या कॅरेक्टरमध्ये पण डिफरन्स असणार आहे. एक डायकॉटिलिडॉन्समध्ये टॅप रूट सिस्टीम डेव्हलप झालेली आहे, तर टॅप रूट म्हणजे मगाशी सांगितलं असं, एक मुख्य भाग मुळाचा वाढणार आहे आणि त्याला परत हेअर लाईक ब्रांचेस असणार आहेत, तर अशी सिस्टीम असेल तर त्याला काय म्हणतो आपण, टॅप रूट सिस्टीम. त्याच्यानंतर दुसरं, इकडं मोनोकोटिलिडॉनमध्ये रूट सिस्टीम काय बघा, ॲडव्हॅन्टेशियस रूट सिस्टीम आहे, म्हणजे खोडाचा जो सगळ्यात खालचा भाग आहे त्याच्यापासून असे ॲडव्हॅन्टेशियस रूट, म्हणजे वेगवेगळे असे रूट वाढणार आहेत, इथं कुठंही एक अशी मोठी ब्रँच आहे आणि त्याला छोटे छोटे ब्रँच नाही आहेत, तर त्या खोडाच्या खालच्या भागापासून वेगवेगळे छोटे छोटे ब्रँचेस निघाले आहेत, त्याला काय म्हणतो आपण, ॲडव्हॅन्टेशियस रूट सिस्टीम. ओके, आता त्याच्यानंतर बघा, पानांच्या व्हेनेशनमध्ये पण ह्यांच्यात फरक आहे. व्हेनेशन म्हणजे काय, आपण शिरा असं म्हणतो बघा, तर डायकॉटिलिडॉनमध्ये काय आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन असणार आहे. रेटिक्युलेट म्हणजे काय, जाळीदार, जाळीदार शिरविन्यास आपण त्याला म्हणतो आहे, आणि इकडं पॅरलल व्हेनेशन म्हणजे समांतर शिरविन्यास. आता इथं डायग्राममध्ये सरळ दिसतं बघा, पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय, तर त्या पानांच्या शिरा आहेत त्या एकमेकांना बरोबर समांतर आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो आहे, पॅरलल व्हेनेशन. पण इकडं जर आपण पान बघितलं तर तसं दिसतंय का बघा, नाही आहे, म्हणजे व्हेनेशन किंवा त्या शिरा आहेत त्या एकमेकांना समांतर नाहीत, त्या कशाही आहेत, जाळीदार आहेत. तर मग डायकॉटिलिडॉन्स प्लांटमध्ये काय दिसणार आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन, आणि मोनोकॉटिलिडॉनमध्ये काय दिसणार आहे, पॅरलल व्हेनेशन. आता त्याच्यानंतरचा ग्रुप प्रॉपर्टी सांगायची, फ्लॉवर, फ्लॉवर्स आर टेट्रॅमेरस आर पेंटॅमेरस. टेट्रॅमिस चार, म्हणजे ज्या फुलांना चार पाकळ्या असतात किंवा कधी कधी पाच असू शकतात, तर त्या प्रकारची फुलं ह्या डायकॉटिलिडॉन्समध्ये असणार आहेत. आणि मोनोकॉटिलिडॉन्सच्या फुलांमध्ये बघा, ट्रायमेरस असं म्हणलेलं आहे ॲक्च्युअल, तर ह्या तीन वगैरे ह्याच्या पाकळ्या मोनोकॉटिलिडॉनच्या फ्लॉवरमध्ये असणार आहेत. एक्झाम्पल, आपण कॉमन लाईफमध्ये नेहमीच्या जीवनामध्ये पण बघतो आपण ग्राउंडनट, ग्राउंडनट म्हणजे आपण शेंगदाणा म्हणा, त्याच्यात बघा दोन दल असतात. त्याच्यानंतर ग्राम, ग्राम म्हणजे हरभरा, हरभरामध्ये पण दोन दल असतात. त्याच्यानंतर सनफ्लॉवर, हिबिस्कस, हे सुद्धा प्लांट आपण डायकॉटिलिडॉनचे एक्झाम्पल सांगू शकतो. हे कॉमनली आहेत म्हणून तुम्हाला दिलं, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणा आहे ते आणि ग्राम म्हणजे हरभरा, हे काय आहेत, डायकॉटिलिडॉन्स आहेत, म्हणजे त्यांच्या सीडचे म्हणजे त्यांच्या बियाचे दोन दलं पडतात. तेच मेज, मेज म्हणजे मका आणि सोर्गम म्हणजे ज्वारी, तर हे मात्र ह्यांच्या बियांमध्ये सिंगल कॉटिलिडॉन आहे, तिथं दोन भाग पडत नाहीत, तर हे मोनोकॉटिलिडॉनचे एक्झाम्पल येणार आहेत. तर बघा, आपण इथं कुठला ग्रुप स्टडी केला आत्ता, फॅनरोगम हा ग्रुप स्टडी केला, तो डेव्हलप्ड आहे, व्हॅस्क्युलर आहे. त्याच्यामध्ये दोन ग्रुप स्टडी केले, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे काय, नेकेड सीड, सीड्स आर नॉट कवर्ड बाय द ओव्हरी ऑर द फ्रुट्स. दे हॅव द स्पेशल टाईप ऑफ द लिव्स कॉल्ड ॲज अ मायक्रोस्पोरोफिल विच डेव्हलप द मेल गॅमेट अँड मेगास्पोरोफिल विच डेव्हलप द फिमेल गॅमेट. एक्झाम्पल सायकस अँड पायनस. अँजिओस्पर्म, दीज आर द ॲडव्हान्स्ड फ्लॉरिंग प्लांट्स अँड दे आर हॅव द टू ग्रुप्स, डायकॉटिलिडॉन्स, मोनोकॉटिलिडॉन्स. डायकॉटिलिडॉन्स मीन्स हॅव द टू कॉटिलिडॉन्स इन दर सीड, मोनोकॉटिलिडॉन हॅव द सिंगल कॉटिलिडॉन इन दर सीड. टॅप रूट सिस्टीम इज देअर, हिअर ॲडव्हॅन्टेशियस रूट सिस्टीम इज देअर. रेटिक्युलेट व्हेनेशन इन लीफ,
parallel venation in the leaf. Flowers are tetrahedral, the pentamerous, and here flowers are tetramerous. Here example groundnut, gram म्हणजे शेंगदाणे किंवा हरभरा आणि इकडं मेज म्हणजे मका आणि सोर्गम म्हणजे ज्वारी हे आपण ह्याचे एक्झाम्पल सांगू शकतो. तर इथं बघा आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हे आपण स्टडी केलं, क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटिंग.